नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण या वा सततच्या पावसानंतर दोन दिवसापूर्वी समजून ज्या पोळ्याच्या दिवशीपासून थोडीशी उघडकी झालेली आहे तर त्याच अनुषंगाने आज आपण व्हिडिओ बनवत आहोत तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचा आपला कापूस आहे तर हाईट खूप छोटी छोटी आहे आपल्या कापसाची परंतु फळफांद्या ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने आहे आणि पुढे ज्या आहेत म्हणजेच हे बघू शकता तुम्ही अंतर कशा पद्धतीने मेंटेन झालेलं आहे एक दोन बोटं पण बसत नाही अशा पद्धतीनं आपल्याला फुलं आणि पात्या लागलेल्या आहेत हे बघू शकता तुम्ही किती अंतर किती कमी आहे हे बघा मी मागच्याच एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघू शकता तुम्ही की चमत्कारचा वापर तुम्हाला करायचा आहे झाड खूप छोटं आहे परंतु ह्या झाडाला जवळपास हे बघू शकता तुम्ही याची हाईट फक्त जवळपास अडीच ते तीन फूट आहे तर अडीच ते तीन फूट हाईटमध्ये चांगल्या पद्धतीनं पात्या ह्याला लागलेल्या आहेत हे बघा तुम्ही तर ह्याच्यासाठी चमत्कारचा वापर मी केला होता तर जेव्हा पात्या लाग लागत ते, होत्या तेव्हाच मी चमत्कारचा वापर केला होता तर त्यामुळे अशा पद्धतीचे रिझल्ट चमत्कारचे आपल्याला मिळत आहेत तर खूप पात्या लागल्या आहेत आणि अंतरसुद्धा पात्यांचं खूप क कमी आहे त्यामुळे निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते तर यासाठी चमत्कारचा वापर करणं खूप गरजेचं असतं तुम्ही बघू शकता तर चमत्कारसोबत तुम्हाला प्रोफेक्ट सुपरसुद्धा घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला गुलाबी बोंडाळी जी आहे सेंद्रिय बोंडाळी तर तिच्यावर पण कंट्रोल करता येईल तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची फुलं आता सध्या आहेत तर हे फुल तुमच्याकडे बोंडाळे आहे की नाही याची तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल किंवा तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता हे असं फुल आहे हे एक चांगलं फुल आहे तर जे बोंडाळीग्रस्त फुल असतं तर ते वरच्या साईडनं अशा पद्धतीत झालेलं असतं म्हणजे व्यवस्थित उमललेलं नसतं तर तशा पद्धतीत जर तुम्हाला फुलं जाणवत असेल तर तुम्हाला निश्चितच त्यासाठी एकतर प्रोपेक्स सुपर घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक आठ दिवसाच्या अंतराने तुम्हाला मार्गो कंपनीचं जे न्यूम ऑइल आहे एक हजार पी पी एम तर त्याचा वापर करायचा आहे जेणेकरून तुमची बोनाळे थोडंफार प्रमाणात असेल तरी तर ती पण कंट्रोल होईल तर यात आंतरपिक तर मित्रांनो प्रश्न येतो यानंतर खताचा तर खताचा आता शेवटचाच डोस आपल्याला द्यायचा आहे तर तो कोणतं कशा पद्धतीने द्यायचा व कोणता द्यायचा तर मित्रांनो आता आपल्याला पोटॅशयुक्त खत वापरावं लागणार आहे पोटॅश आणि फॉस्फेट याचं महत्त्व आता या सध्या स्थितीमध्ये कापूस पिकामध्ये आहे तर त्यासाठी तुम्ही वापरू शकता दहा सव्वीस सव्वीस किंवा अठरा आणि त्यामध्ये फ्लेंट पोटॅशसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि सुपर फॉस्फेट हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर त्याचे एकरी प्रमाण जर म्हणायचं झालं तर दहा सव्वीस सव्वीस जर तुम्ही घेत असाल तर एकरी तीन बॅग या प्रमाणात दहा सव्वीस सव्वीस घ्यायचं आहे आणि त्यानंतर अठरा शेहेचाळीस जर तुम्हाला घ्यायचं असेल तर दोन बॅग अठरा शेहेचाळीस आणि त्याच्यात एक बॅग पोटॅश आणि त्यानंतर एक बॅग सुपर फास्टफेटसुद्धा तुम्ही त्याच्यात घेऊ शकता जेणेकरून तुमच्या फळ फांद्यांमध्ये अजून वाढ होईल आणि चांगल्या पद्धतीनं क्वालिटीसुद्धा मेंटेन होईल आणि विषय असा आहे की त्यानंतर फवारणीचा खूप महत्त्वाचा आहे तर त्यासाठी तुम्ही एकतर पेगासेस घेऊ शकता किंवा पोलो घेऊ शकता सिंजंटच आणि त्यामध्ये प्रोपेक्स सुपर आणि बोरॉन तर पेगासेस घेत असताना वीस लिटर पाण्याला तुम्हाला तीस ग्रॅम याप्रमाणे पेगासेस घ्यायचं आहे पेगासेस तर पेगासेसच्या पुढ्यात असतात तर त्याचं काही प्रमाणाचं एवढी गरज नाही परंतु पोलो जर तुम्ही घेत असाल तर तीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला ते वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला तुम्हाला बोरॉनसुद्धा घ्यायचं आहे जेणेकरून तुमचं फुलपातळ जे आहे ते चांगल्या पद्धतीने मेंटेन होईल आणि क्वालिटी पण चांगल्या पद्धतीने मेंटेन होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब धन्यवाद